नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो आपला विषय आहे तो अंश राशीकरणामध्ये जे टायर टू मध्ये जी रक्कम जमा झाली होती ती रक्कम जी सहाव्या वेतनाची होती, जो सहावा वेतन आयोग आपल्याला 1/1/2006 लागू झाला होता, त्याची जी 5 हप्त्यामध्ये थकबाकी मिळाली होती, जे GPFचे कर्मचारी होते त्यांच्या GPFच्या अकाउंटमध्ये जमा झाली होती, आणि जे NPS DCBSचे कर्मचारी होते त्यांची रक्कम ही टायर टूमध्ये जमा झाली होती। आता शासनाने सदरची रक्कम ही परत करण्याकरिता शासन निर्णय काढलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला कारवाई करायची आहे। आता ही पैसे रक्कम का देत आहेत, आपला जसं 6व्या वेतनामध्ये त्यांनी ही अमाऊंट गव्हर्नमेंटकडे जमा केली होती टायर टूमध्ये, आणि 7व्या वेतनामध्ये काय केलं आपल्याला यावेळेस कॅश दिलेली आहे। तर जे व्याज होतं 2006 पासून, जे आपलं 2009 जमा झालं, तर 2009 पासून तर 13 पर्यंत जे आपले अमाऊंट प्रत्येक हप्ते जमा झाले त्याच्यावर व्याज काढलं त्यांनी, जे शासन निर्णयाप्रमाणे व्याज देणं अपेक्षित होतं त्याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे ते सर्व व्याजासहित आपल्याला ते अमाऊंट आपल्याला मिळणार आहे। तर याकरिता आपल्याला काय काय प्रोसेस करायची आहे तर याबाबतचा हा व्हिडिओ आहे, आणि यामध्ये आपण याचे जे डॉक्युमेंट्स आहे किंवा जे शासन निर्णय या ठिकाणी आपण 8/12/2021 वाचायचा आहे, आणि युजर मॅन्युअलमध्ये ह्या स्टेप दिलेल्या आहे, आणि फार सोपं आहे। आपल्याला 2 भागात हे किंवा 3 भागात आपल्याला हे विभागता येईल। पहिलं म्हणजे DDO लॉगिनमध्ये, दुसरं ट्रेझरी लॉगिन, आणि तिसरं आपल्याला जे पाठवावं लागेल ते SRKAला पाठवावं लागेल। ह्या 3 गोष्टी आहेत, त्यानंतर पुन्हा आपलं पेमेंटची प्रोसेस येईल। तर आपल्याला जसं जसं सुरुवातीला जे अनुभव घ्यायचे आहे त्याप्रमाणे करायचं, पूर्ण एकदम लक्षात घेण्याची गरज नाही। आपल्याला सुरुवातीला जनरेट करून म्हणजे जे काही नमुना अ ब क तर हे आपल्याला कोशागारात पाठवायचं आहे, आणि तेवढीच प्रोसेस सध्या करायची आहे। नंतर पुढची प्रोसेस आपण त्याप्रमाणे सांगतो आपल्याला। तर हा जो 8/10/2021 शासन निर्णय आहे, तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे का हे पाहून घ्या इथे, आणि यामध्ये व्याजाचे वगैरे हे सर्व तुम्ही संग्रहित करून घ्या। GR म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अंश राशीकरणाचं जे DCBSचे जे कर्मचाऱ्याच्या बाबतीत जे काही माहिती हे सर्व या GRने आपल्याला मिळून येईल। ते हेड वगैरे हे नंतरची गोष्ट आहे, जेव्हा आपण पेमेंट हे करू, जे पैसे ठेवले होते त्याचंच आहे। आता हे यांनी प्रोसेस दिली होती, तर हीच प्रोसेस आपल्याला आता मॅन्युअलमध्ये आलेली आहे, तर याच्यामुळे हे आपल्याला एवढं बघायचं आवश्यकता नाही आहे, आपल्याला त्यातलीच करायची आहे। आपल्याला काय करायचं, नमुना 1, 2, 3 आहे, अबक म्हटलं 1, 2, 3 आहे, तर हे आपल्याला ट्रेझरीला पाठवायचं आहे। आता यामध्ये ही जी फॉर्म दिली तर आता आपल्याला हे ऑलरेडी ॲटोमॅटिक सर्व याच्यातून मिळणार आहे। तर हे शेवटच्या पेजवर जाऊ आपण, आणि यामध्ये बघा आपल्याला काय करायचं का प्रत्येक कर्मचाऱ्याचे जे DCBSमध्ये जे पैसे आपण टाकलेले आहे 5 हप्ते, तर त्याचं आपल्याला एका व्हाउचरवाईज आपल्याला ते डिटेल्स घ्यायचं आहे, आणि ते डिटेल्स घेऊन आपल्याला ते कोषागाराला द्यायचं आहे। तर बघा इथे काय म्हटलेलं आहे, नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यात स्तर 2 मध्ये जमा करण्यात आलेली आहे। सदर हप्त्याची रक्कम त्यांच्या 6व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांच्या विवरणपत्रावरून, म्हणजेच आपल्याला काय करायचं इथे शेड्यूलचं आवश्यक आहे, शेड्यूल पाहायचे आहे, शेड्यूलहून पडताळणी केली असून ती बरोबर असल्याची खात्री केलेली आहे, आणि यासोबत आपल्याला काय करायचं आहे की यासोबत आपल्याला व्हाउचर नंबर आणि हे द्यायचं आहे, म्हणजे हे आपल्याला प्रमाणपत्र द्यायचं आहे, आणि त्यासोबत आपल्याला व्हाउचर नंबर द्यायचा आहे, ते पण इथे दिलेलं आहे।
आणि हे सर्व आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि ऑफलाईन पण डॉक्युमेंट्स द्यावं लागेल ट्रेझरीला, कारण की त्यांचा व्हाउचर नंबरचा जो पार्ट आहे तर त्यासाठी आपल्याला त्यांना द्यावं लागेल. यामध्ये व्हाउचर नंबर आणि हे म्हटलेलं आहे एका ठिकाणी, तर ते पाहून घ्या. एका ठिकाणी म्हटलेलं आता मला सध्या दिसत नाही आहे, तर व्हाउचर नंबर पण आपल्याला इथे द्यायचा आहे. हे बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे, साक्षांकित छायाप्रती 6व्या वेतन आयोगाचे थकबाकीच्या रकमा स्तर 2 मध्ये जमा केलेल्या देयकाचे प्रमाणक क्रमांक व दिनांक नमूद करून कोषागारकडे सादर करायचं आहे. तर आपल्याला हे लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे का देयक क्रमांक म्हणजे ट्रेझरी व्हाउचर नंबर, दिनांक आणि शेवटच्या ह्याच्यात जे नमुना 8 मध्ये जे म्हटलेलं आहे विवरणपत्रावरून आपण हे केलेलं आहे हे आपल्याला प्रमाणित करायचं आहे, म्हणजे हा शासन निर्णय एवढा झाला. आता हे यूजर मॅन्युअल दिलेलं आहे, तर हे यूजर मॅन्युअल पाहून घ्या. ते फार सोपं आहे, काही विशेष नाही. तर आता काय करायचं, आपण DDO लॉग इनला यायचं, DDO लॉग इन करायचं. DDO लॉग इनला आल्यानंतर DDO लॉग इनला वर्कशीप वर्कलिस्टमध्ये आलो आणि DCPS. तर आपल्याला हे सर्व आताचं जे काही काम आहे ते DCPSमधलं आहे आणि DCPSमध्ये काय येईल, टायर टू एक्झिट विड्रॉल, म्हणजे टायर 2 मधून जे पैसे काढायचे आहेत त्याच्या संदर्भात आपल्याला हे 4-5 टॅब दिलेले आहे. त्याच्यात काय होईल, पहिल्या ह्याच्यात इंटरेस्ट कॅल्क्युलेट होईल, दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला ते अप्रूव्ह करायचं आहे, तिसऱ्या ह्याच्यात जेव्हा ट्रेझरीकडनं येईल तेव्हा ऑर्डर जनरेट होईल, व्ह्यू बिल होईल आणि नमुना 8 या गोष्टी आहे. तर आता काय करायचं, पहिल्या ह्याच्यात या टॅबमध्ये यायचं. हे वेळ झाल्यामुळे हे झालं लॉगआउट, पुन्हा डबल करतो. वर्कलिस्टमध्ये आलो, DCPS टायर 2 आणि कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेशन आल्यानंतर आता काय होईल, मी हे काम केलेलं आहे त्याच्यामुळे या ठिकाणी टिक करायची आहे आणि ही अमाऊंट आपल्याला बघून घ्यायचं आहे, 15133 15133 याप्रमाणे. आणि इथे इंटरेस्ट आलेला आहे, हे सर्व मॅन्युअली याच्याप्रमाणे कम्प्युटराईज झालेलं आहे. आणि नंतर काय करायचं, कॅल्क्युलेट इंटरेस्ट याला क्लिक करायचं आहे. आणि आता इथे एकच रेकॉर्ड असल्यामुळे तो म्हणते का अजून दुसरा रेकॉर्ड करा, कारण मी इथं केलेलं आहे, पण आपण कॅल्क्युलेट करायचं, एवढं करायचं कॅल्क्युलेट होईल. त्याच्यानंतर काय होईल का, दुसरी स्टेप येईल, आता इथे तुम्हाला समजून सांगतो याच्यामध्ये एक सेकंड. आपल्या इथे मॅन्युअल दिलं आहे यामध्ये, म्हणजे ते कन्फ्यूज व्हायला नको, कारण की मी केलेलं आहे आणि आपल्याला वाटेल की बा हे करून घेतलेलं आहे. त्याप्रमाणे आपण बघूया, बघा हे काय होणार आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे, ओके येईल, ओके नंतर मग पुढच्या स्टॅपमध्ये काय येईल, ही अशी विंडो येईल. तर आता ही विंडो येईल सेकंडमध्ये नाव आलं आहे केल्यानंतर, तर ही विंडो अशी आल्यानंतर मग पुढचं जे येईल आता इथून कॅल्क्युलेट केल्यानंतर सेकंड जी विंडो आहे अप्रूवल केस. तर आता या ठिकाणी काय होईल का, हा जनरेट लेटर जे आहे तर जनरेट लेटर इथं येणार नाही, कारण की काय होईल का हे ऑलरेडी मी केलेलं आहे त्याच्यामुळे इथे येणार नाही. पण आपल्याला पाहायला लागेल व्ह्यू लेटर रिपोर्ट्स, तर हा व्ह्यू लेटर्सला आपण क्लिक करू. हे केल्यानंतर काय होईल, आपल्याला या ठिकाणी एक हे येईल आणि हे 3 फॉर्म्स येईल,
तर हेच आपल्याला महत्त्वाचं आहे आता याच्यामध्ये, पण बाकी गरज नाही. आता याला क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर यालची आपल्याला प्रिंटआउट घ्यायची. परंतु तुम्ही प्रिंटआउट घ्याल तर इथून प्रिंटआउट येईल किंवा नाही असं सांगता येत नाही, कारण की याला आपल्याला जुनं एक्सप्लोरर घ्यायचं आहे, इंटरनल एक्सप्लोरर, जे 7, 8 किंवा 9 जर असेल तर तिथून आपल्याला प्रिंट येईल. इथे याची प्रिंट येत नाही. बघा आता मी प्रिंट करून दाखवतो येते का नाही तर. बघा यांनी प्रिंटला दिलंच नाही, इथे वापस स्क्रीन आणलेली आहे, तर ते पाहून घ्याल. हा एक पार्ट झाला. पुन्हा याच ठिकाणी येऊ आपण. व्ह्यूमध्ये आणि इथे आल्यानंतर ही प्रिंट काढायची. यानंतर प्रिंट नमुना 1 याला क्लिक करायचं. आता या ठिकाणी काय होईल का, हे कोषागाराच्या नावाने हे अमरावतीच्या तयार झालेल्या सर्व आउटवर्ड नंबर वगैरे हे पत्रच झालेलं आहे, तर हे करायचं आणि याला प्रिंट म्हणायचं. आता पुन्हा बघा प्रिंटमध्ये प्रिंटचं ऑप्शन येत नाही आहे, तर आपल्याला PDF पण घेत नाही तो. तर या ठिकाणी आपल्याला एक्सप्लोरर जुनं वापरायचं आहे. ही एक प्रोसेस झाली. त्यानंतर नमुना 2, हा नमुना 2 हे पण आपल्याला प्रिंटआउट काढायची आहे आणि प्रिंट घ्यायची आहे. आणि नंतर नमुना 3 म्हणजे 1, 2, 3 आणि हे 4 प्रिंटआउट आपल्याला काढायचे आहे. आणि एका ह्याच्यात आपल्याला जिथं अमाऊंट येईल तिथं आपल्याला व्हाउचर नंबर हे करायचं आहे. आता 3 मध्ये बघा इथे काय केलं आहे, 2009-10 पहिली इन्स्टॉलमेंट, 10-11 हे, 11-12 आणि 12-13 आणि 14-15 हे असे 1, 2, 3, 4, 5 असे इन्स्टॉलमेंट झालेलं आहे. आणि त्याचं रेटप्रमाणे हे केलं आहे, पहिल्या याला 15 आहे, त्याला व्याज क्युम्युलेटिव्ह आणि हे क्युम्युलेटिव्ह घेतले, त्यामध्ये हा इन्स्टॉलमेंट घेतला, असं करून हे सर्व हे केलेलं आहे. आणि इथे संपल्यानंतर याचं व्याज लागत आलेलं आहे, तर 1,74,000 झालेलं आहे, जी यांची अमाऊंट होती 77,675,604 हिचं व्याज आलं, व्याज 99,000 काहीतरी येते. आणि हे टोटल मिळून येते 1,74,000. याप्रमाणे यांचं बिल तयार होईल. तर आता हे आपल्याला इथे दिसत आहे. आता यानंतर मग काय होईल, पुन्हा एक आपल्याला रिपोर्ट नमुना 8 द्यायचा आहे. तर 8 मध्ये काय केलं आहे की इथं आपण जे थकबाकी वगैरे आहे हे चेक केलं वगैरे, पडताळणी केली, याच्याबद्दलचं हे प्रमाणपत्र आहे. तर हे आपल्याला एवढं ट्रेझरीला द्यायचं आहे. आता हे झाल्यानंतर जेव्हा ट्रेझरीच्या लॉग इनमध्ये होईल, तर ट्रेझरीवाले काय करेल, नमुना 3 झाले, 4 आणि 5 ट्रेझरी देईल, त्यानंतर पुढची प्रोसेस होईल. आता हे झाल्यानंतर मग काय होईल का, आपल्याला ऑर्डर जनरेट एक टॅब ओपन होईल तेव्हा. तर इथे आपल्याला सध्या आपल्याला काहीच नाही आहे, कारण की आपण काही केलेलं नाही आहे, तिकडनं आलंच नाही ट्रेझरीकडनं. पेंडिंगचं पण इथे दाखवत नाही आहे. आता ऑर्डर ट्रेझरीकडनं जेव्हा येईल तेव्हा आपल्याला ऑर्डर काढता येईल. आणि त्यानंतर इथे जनरेट बिल, फॉरवर्ड टू SRK, फॉरवर्ड टू BIMS, व्हाउचर एंट्री, हे मग पुढची प्रोसेस आहे. तर हे सध्या आपल्याला करता येणार नाही, जोपर्यंत आपल्याला ट्रेझरीकडून येणार नाही तोपर्यंत हे पुढचं सांगता येणार नाही आहे. तर यामध्ये फक्त एवढंच लक्षात घ्या का, आपल्याला नमुना 1, 2, 3 आणि लेटर आणि नमुना 8 आणि यासोबत आपल्याला व्हाउचर एवढं करून आपल्याला कोषागारामध्ये पाठवायचं आहे. आणि त्यानंतर कोषागार त्यांच्या लॉग इन म्हणून अप्रूव्ह करेल. आणि अप्रूव्ह आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून जाईल, ते अप्रूव्ह केसमध्ये हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल, हे इथे दिसेल. किंवा कारण की आता सध्या माझ्याकडे तो डाटा अवेलेबल नाही, त्यामुळे मी कन्फर्म सांगू शकत नाही, या ठिकाणी दिसेल किंवा या ठिकाणी बहुतेक ऑर्डर इथे दिसेल आपल्याला. आणि मग हे ऑर्डर जनरेट होईल या ठिकाणी. बस एवढं आपल्याला सध्या करायचं आहे. तर आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा का, आपल्याकडे 2009 ते 2013 जे आपण पैसे DCPSवाल्यांचे जे पैसे कापले असेल ते सर्व व्हाउचरचे झेरॉक्स काढायचे आहे.
आणि आपल्या इथून कर्मचारी दुसरीकडे बदलून गेलेला आहे तर त्यांना ते प्रोव्हाइड करायचे आहे, कारण की सर्वांना जर आपण एकत्र घेऊन चाललो तर आपलं काम होईल, नाही तर मला कोणी मागेल आणि मी देईल असं नाही। आणि याच्यासाठी जे डी सी पी एचचे कर्मचारी आहेत त्यांना पण विनंती करतो की त्यांनी पण आपला डाटा जुन्या ऑफिसमधून घेऊन व्हाउचर नंबर, त्यांचं काम त्याला विवरणपत्र म्हणजे शेड्यूल हे सर्व घ्यायचं, आणि हे सर्व घेऊन आपण ज्या कार्यालयात सध्या कार्यरत असू त्या कार्यालयाला द्यायचं, म्हणजे त्यांचं पण हे होईल। कारण की ज्या ठिकाणी हजार हजार दोन दोन हजार कर्मचारी आहेत तर त्या ठिकाणी तो एकटा व्यक्ती असा काही करू शकणार नाही, तर आपण स्वतःहून आणायचं आहे। आपला जेवढाला आपला जेवढं शक्य होईल करता येईल तेवढं शक्य आपण ऑफिसला आपला डाटा प्रोव्हाइड करा। जर तुम्ही जर म्हणाल का बा मी ने हे करेल ऑफिसवालंच करेल तर काय होईल, याच्यामध्ये वेळ होईल। आता या व्यक्तीची 174,000 अमाऊंट आहे तर याला जर 2 महिने 3 महिने लागले तर तुमचेच पैसे तुम्हाला उशिरा मिळेल, आणि व्याज आता हे कॅल्क्युलेट झाल्यानंतर याच्यावर डबल व्याज लागणार नाही, कारण की हे वर्षाचं व्याज झालेलं आहे। तर त्याच्यामुळे हे आपण स्वतः सर्वांनी काळजी घ्यायची, जेवढा डाटा आपल्याला मिळवता येत असेल तेवढा मिळवायचा। आणि पुढे मी तुम्हाला सांगतोच आहे वेतनिकामधून वगैरे आपल्याला सॉरी आपलं कोषवाहिनीमधून कसं काढता येईल किंवा पण बल्कमध्ये असेल। हां, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, काही काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय झालं का त्यांचा पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता हे पाचही हप्ते 2009, 10, 11, 12, 13 टाकले नाही। नंतर ज्या जेव्हा त्या व्यक्तीला ट्रान्सफर करायची वेळ आली तेव्हा एल पी सी जनरेट होत नव्हती, मग अशा वेळेस काय केलं आपण का ते बिल तयार केले नील बिल 0 आणि ट्रेझरीत टाकले, आणि ट्रेझरीने काय केलं जेव्हा त्याची एल पी सी जनरेट केली त्याच्याच काही दिवस आधी आपल्याला त्यांनी ते बिल अप्रूव्ह करून दिले, आणि ते अप्रूव्ह केलेले बिल मग त्यांच्या त्या व्यक्तीच्या याच्यात झाले। म्हणजे असंही होऊ शकते का एखाद्या व्यक्तीचं 5 एकाच वेळेस टाकले गेलेले असेल किंवा 2 हप्ते 3 हप्ते समजा 2010 नसेल टाकले तर 12 टाकले असेल 13 टाकले असेल असंही होऊ शकते यामध्ये। तर हे सर्व पाहायचं आणि त्या कर्मचाऱ्याला माहीत असेल त्याला विचारायचं, थोडं विचार करावंच लागेल कारण की एकदम सरळ कोणाच्या लक्षात येणार नाही, कारण की हे 2009 ते 2013 गोष्ट आहे, प्रत्येकाच्या लक्षात राहणार नाही, स्टॉप बदलला असेल तर त्याच्यामुळे आपल्याला हे सर्व बघायचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला सर्व डाटा सर्व व्यवस्थित कलेक्ट करायचा आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला हे सर्व पाहायचं आहे। जर असं पाहिलं तरच आपण लवकर काम करू शकू, हे नाही तर आपल्याला वेळ लागेल। ट्रेझरीला व्हाउचर नंबरशिवाय हे करणार नाही, कारण की ते व्हाउचर नंबर टाकेल आणि त्यांचा डाटा मॅच झाला तरच ते आपल्याला अप्रूव्ह करेल, अदरवाईज ते हे करेल वापस करेल। तर हे आपण सर्व लक्षात घ्या आणि या अनुषंगाने आपण आपला जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपल्याला इथं मिळून जाईल, आणि हे यांचं दिलेलं आहे व्हाउचर पण तुम्ही आपलं हे पाहून घ्या, व्हाउचर नंबर वगैरे सर्व काढून द्या। शक्यतो सर्वांनी आपापलं स्वतः जर केलं तर लवकर होईल, जिथं स्टॉप कमी आहे तिथे हे, आणि बदली झालेल्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत फारच हे होईल गोंधळ होईल, कारण की त्या 4 जर ते 2 गेला असेल आणि आता तिसऱ्या ठिकाणी असेल तर थोडा प्रॉब्लेम येईलच। ते सर्व व्हाउचर नंबर कोषागाराचं नाव वगैरे सर्व डिटेल्स द्यायचं, म्हणजे महालेख आपलं कोषागार कार्यालय पण व्यवस्थितशीर आपल्याला मार्गदर्शन करेल, आणि काही जर अडचण आली तर कोषागार कार्यालयाशी संबंधित जे संबंधित असेल त्यांना भेटा। आपलं जे टेक्निकल टीम आहे जी आपली याची डॅटची, तर त्यांच्या याला पण तुम्ही काही मदत घेऊ शकता त्यांची, त्यांचं सर्व त्यांनी मॅन्युअल दिलेलं आहे या ठिकाणी उपलब्ध करून, तर त्याप्रमाणे सर्व हे करायचं। आणि याप्रमाणे हा आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो। नमस्कार, धन्यवाद।